हॅलो फ्रेंड्स, माझे नाव दीप्ती विंचुरकर. अवनी फूड्स यांनी स्पर्धा आयोजित करून आमाज लेडीजला चांगला प्लॅटफॉर्म करून दिला आहे, त्याबद्दल धन्यवाद. मी तुम्हाला 3 पौष्टिक रेसिपी सांगणार आहे. पहिली रेसिपी, सर्व मिक्स धान्यांपासून मेथी थालीपीठ. दुसरी रेसिपी, मखाणा रायता. तिसरी रेसिपी, दहीवाले हरे मूग. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पहिल्या रेसिपीला मिक्स धान्यांचे मेथी थालीपीठ. मेथी थालीपीठसाठी जी भाजणी पीठ असतं, त्या भाजणी पीठसाठी लागणारे साहित्य, 1 कप गहू, 1 कप तांदूळ, 1/2 कप बाजरी, 1/2 कप ज्वारी, 1/2 कप हरभऱ्याची डाळ, 1/2 कपापेक्षा कमी मुगाची डाळ, 1/2 कपापेक्षा कमी उडदाची डाळ, मेथीचे दाणे, ओवा आणि जिरं हे आपल्या आवडीनुसार. आपण जे सर्व धान्य बघितलं ते धान्य भाजून घ्यायचे. भाजून झाले की दळून आणायचे. दळून झाल्यानंतर हे असं भाजणी पीठ तयार होतं. आपण पाहूया थालीपीठसाठी लागणारे साहित्य. 1 कप मिक्स धान्यांचं भाजणी पीठ, 1/4 कप कांदा, 1/4 कप मेथी, कोथिंबीर आवडीनुसार, 1/4 टीएसपी तिखट, 1/4 टीएसपी हळद, 1/4 टीएसपी हिरवी मिरची आणि लसूण एकत्र पेस्ट करून घेतली, 1/2 टीएसपी तीळ, 1/2 टीएसपी ओवा, चिमूटभर हिंग, 1/2 टीएसपी धणेपूड, 1/2 टीएसपी जिरंपूड, 1/2 टीएसपी मीठ, मीठ चवीनुसार कमी जास्त करू शकतो, 3 टीएसपी तेल पाणी भिजवण्यासाठी. आता मी एक बाऊल घेतला आहे. ह्या बाऊलमध्ये 1 कप हे भाजणी पीठ, यात तिखट, हळद, हिरवी मिरची, लसणाचा हा ठेचा, हा आपल्या आवडीनुसार आपण चेंज करू शकतो. माझा मुलगा लहान आहे, तेल तरी छान होता खुशखुशी. असं हे सर्व मिक्स झाल्यानंतर लागत पाणी टाकून छान मऊसूत गोळा बनवून घ्यायचा आणि तो गोळा 15-20 मिनिटासाठी रेस करायला ठेवायचा. माझ्याकडे हा असा 15-20 मिनिट रेस केलेला असा छान मऊसूत गोळा तयार आहे. हाताला थोडंसं तेल लावून मऊसूत झालेल्या गोळ्याला असं थोडंसं हलकंसं मळून घ्यायचं. त्याचं छोटासा गोळा घेऊन प्लेटला असं तेल लावून घ्यायचं. त्यावर तो गोळा असा असं थापून घ्यायचं. जाडसरच ठेवायचं थालीपीठ. जाड जरा छान होतात. थालीपीठ झाल्यावर हे असं छान झालं. आतून शिजण्यासाठी मध्ये असे सर्कल करून घ्यायचं, जेणेकरून थालीपीठ आपलं छान आतूनही व्यवस्थित होतं. तव्यावर तेल लावून घेते मी आणि ही असं डिश पालथी करून घेते. असं पालथं केल्यानंतर हळूहळू ते थोडं होत आलं की प्लेटपासून ते मोकळं होईल. मोकळं करून घेते. छान मोकळं झालंय.
थोड़ा सा हल्का सा तेल, एक दोन मिनट तला वाफ आते, झाले ते एक मिनट पलटून आपल्या आवडीनुसार आपण तेल कमी जास्त वापरू शकतो. छान गुलाबीचा रंग आलाय. आता दुसऱ्या साईडने पण आपण छान गुलाबीचा रंग आणून घेऊ. छान गुलाबीचा रंग आलाय दुसऱ्या बाजूने पण. आता हे मी प्लेटमध्ये काढून प्लेटमध्ये छान सर्व्ह करते. हे सॉस, दही, लोणचं आपण कशासोबतही खाऊ शकतो आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचे हे मिक्स धान्यांचे प्रोटीनयुक्त मेथी थालीपीठ. चला तर मग सुरुवात करूया मखाणा रायतासाठी. मखाणा रायताला लागणारे साहित्य: एक कप दही, अर्धा कप मखाणा, एक TSP जिरे पावडर, 1/4 TSP काळं मीठ, 1/4 TSP पांढरं मीठ, एक छोटी मिरची, 8-10 पुदिन्याची पानं, 2 TSP साखर. आता आपण एक बाउल घेऊया, त्यात हा एक कप दही, हे दही फेटून घेतले, मखाणा, हे सर्व साहित्य आता यात एकत्र करून घेऊ. साखर, जिरेपूड, काळं मीठ, पांढरं मीठ, हिरवी मिरची, पुदिना. आता हे सर्व एकत्र करून घ्यायचं. मीठ, साखर हे आपल्या चवीनुसार आपण कमी जास्त करू शकतो. हिरवी मिरची पण माझा मुलगा लहान आहे म्हणून मी कमीच टाकली आहे. आपल्याला आवडत असेल तर तिखटही घेऊ शकतो. हे मखाणे आणि भाजलेले आहे. भाजलेले असल्याने छान कुरकुरीतपणा आणि जेव्हा हे सगळं दही ॲब्झॉर्ब होऊन जाईल तेव्हा अजून छान त्याला टेस्ट येईल. हे आपले तयार झाले मखाणा रायता. चला तर मग सुरुवात करूया तिसऱ्या रेसिपीला, दहीवाले हरीमूग. 1/4 कप दही, 1/3 कप हिरवे मूग, 1/3 कप डाळिंब, हिरवे मूग मोड आलेले, 1 TSP चाट मसाला, 1/4 TSP मीठ, 1/4 TSP तिखट, तिखट आणि मीठ आपल्या चवीनुसार, 1 TSP साखर, 1 TSP चिंचेची चटणी. तर आता एक बाउल घेऊया. त्या बाउलमध्ये सुरुवातीला दही, चिंचेची चटणी, साखर, तिखट, चाट मसाला, सगळं छान मिक्स करून घ्यायचं. आता हे छान सगळं मिक्स झालंय. आता यात मीठ, हिरवे मूग, डाळिंब. हा रायता थंड खायला अजून छान लागतो. हा तयार झाला आपला दहीवाले हरीमूग.